मुलांनो, आज आपण पाहूया आपल्या इयत्ता 6वीच्या भूगोल विषयातील तापमान हा घटक। विद्यार्थी मित्र हो, आज आपण तापमान हा घटक अभ्यासताना त्यापूर्वी आपण प्रकाश किरण लंबरूप व तिरपे पडले असता व्याप्त भागाच्या तापमानावर त्याचा कसा फरक पडतो हे एका प्रयोगानं समजून घेऊया। हा प्रयोग पाहण्यासाठी आपण एक विजेरी घेऊया आणि एका जागी स्थिर ठेवूया। त्यानंतर तिचा प्रकाश झोत मावेल असे दोन मोठे कागद घेऊया। आता एक कागद 90 अंश लंबरूप पडेल असा धरूया। आता विजेरीचा झोत त्या कागदावर सोडा। प्रकाश झोताने व्यापलेला भाग कागदावर रंगवूया। आता या पहिल्या कागदावर अ असे लिहूया। आता दुसरा कागद आपण विजेरीच्या समोर घेऊया। आता दुसरा कागद विजेरीच्या समोर धरलेला आहे। हा कागद बरोबर 120 अंशचा कोन करत अशा प्रकारे आपण विजेरीच्या समोर स्थिर ठेवूया। आता विजेरीचा झोत या कागदावर सोडू। प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलने आपण पुन्हा रेखांकित करू। या कागदावर ब असे लिहूया। विद्यार्थी मित्र हो, आता प्रयोग केल्यानंतर काही गोष्टींची आपण चर्चा करूया। आता तुम्ही सांगा पाहू, कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे? ए या कागदावरील रेखांकित आकार मोठा आहे की ब या कागदावरील रेखांकित आकार मोठा आहे? निरीक्षण केल्यानंतर सहजपणे आपल्या लक्षात येते की ब या कागदावरील व्यापलेली जागा ही जास्त आहे। यावरून भौगोलिक भाषेत आपल्याला जर स्पष्टीकरण द्यायचं असेल तर असं म्हणता येईल, पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात, तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वीवर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत। हे किरण काही भागात लंबरूप तर अन्य भागात तिरपे पडतात, त्यामुळं पृथ्वीवर काय परिणाम होतो ते आता पाहूया। ही आहे पृथ्वीची प्रतिकृती आणि ही आहे सूर्याची प्रतिकृती। आता पहा, अ या ठिकाणी लंबरूप सूर्यकिरण पडत आहे, तर ब या ठिकाणी थोडे तिरके सूर्यकिरण पडत आहे, तर क या ठिकाणी अति तिरपे किरण पडत आहेत। म्हणजे पृथ्वी गोल असल्यामुळे काही ठिकाणी लंबरूप किरणे पडतात, काही ठिकाणी तिरके, तर काही ठिकाणी अति तिरके पडतात। यावरून आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे? लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात, कमी व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो, पर्यायाने तेथील हवा जास्त तापते। तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात, जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग कमी तापतो, पर्यायाने तेथील हवा कमी तापते। तेच सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण असमान होते, परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते आणि तापमानाच्या वितरणापासून काही विविध पट्टे तयार होतात व कटिबंध तयार होतात, त्याची माहिती घेऊया। उत्तर ध्रुवापासून ते साधारणपणे 66.5 अंश उत्तर आर्टिक वृत्तापर्यंत जो भाग आहे, ज्या ठिकाणी सूर्याची किरणं अतितिरपे पडतात, तो भाग शीत कटिबंध म्हणून ओळखला जातो। आणि त्याच्यानंतरचा येणारा जो प्रदेश आहे, म्हणजेच उत्तर आर्टिक वृत्त ते उत्तर कर्कवृत्त यांच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे, ज्या ठिकाणी थोडी तिरकी सूर्यकिरणे पडतात, तो समशीतोष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो। आणि विषुववृत्ताजवळचा जो पट्टा आहे, ज्या ठिकाणी सूर्याची किरणेही लंबरूप पडतात, हा भाग उष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो। दक्षिण गोलार्धामध्ये गेल्यानंतर 23.5 अंश मकरवृत्तापासून 66.5 अंश दक्षिण अंटार्क्टिक वृत्तापर्यंतचा जो या दरम्यानचा भाग आहे, त्या ठिकाणी थोडी सूर्यकिरणे तिरपी पडत असल्यामुळे हा भाग समशीतोष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो। आणि वरच्या टोकाप्रमाणेच या
दक्षिण अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंतचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी अति तिरकी सूर्यकिरणे पडत असल्यामुळे हा भाग शीत कटिबंध म्हणून ओळखला जातो।